हेलो, गुड इवनिंग टू ऑल। गुड इवनिंग टू यू। गुड इवनिंग टू ऑल। चला, सगळ्यांना स्क्रीन दिसते का रे? स्क्रीन दिसते करे? आवाज येतोय सगळ्यांना? ओके, ग्रेट, ठीक आहे। चला, हा क्वेश्चन मी काल तुम्हाला ऍज अ होमवर्क दिला होता, राईट? तर बघा, तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, खूप इम्पॉर्टंट असतात। जसं की बघा, आपण याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ बघणार आहे, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री, राईट? हे कधी काय यूज करायचं त्याबद्दल पण मी तुम्हाला इथं सांगणारच आहे, राईट? सो आता मला सांगा, इथं तुमचा आन्सर काय असेल, याचा पण एक व्हिडिओ आपण घेणार आहे। आणि उद्यापासून आपण इम्पॉर्टंट टॉपिक घेणार आहे, उद्यापासून आपण हे पीवायक्यूज बंद करणार। आणि आपले जे काही बुक मधले पॉइंट्स आहेत ते आपण घेणार। ओके, किती जणांचं बरोबर आहे? आता बघा, इथे जर बघितलं तर इथे तुमचं ऑप्शन जे सेकंड आहे, राईट, बरोबर, ते तुमचं बरोबर येतं, ठीक आहे। ओके, चला, आता पॉझिटिव्ह डिग्री तुम्हाला माहित आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री माहित आहे, ठीक आहे, तुम्हाला सुपरलेटिव्ह डिग्री माहित आहे, राईट? आता पॉझिटिव्ह डिग्री कधी यूज करायचं, कंपॅरेटिव्ह डिग्री कधी यूज करायचं आणि सुपरलेटिव्ह डिग्री कधी यूज करायचं, इथं मी तुम्हाला सांगणार आहे। ओके, बघा, आता जे बघा, तुम्हाला माहित आहे पॉझिटिव्ह डिग्री, राईट? आता पॉझिटिव्ह डिग्री कधी युज करायचं तुम्हाला मी बेसिक इथं आयडिया देतो, बेसिक आयडिया मी तुम्हाला इथं देतो, बरोबर आहे? बट बेसिक आयडिया मी तुम्हाला इथं देतो, पण एक लक्षात घ्या, आणि ज्यावेळेस आपला क्लास सुरू होईल म्हणजे बुक मधला तिथे मी तुम्हाला इम्पॉर्टंट पॉइंट सांगतो, ठीक आहे। आता पॉझिटिव्ह डिग्री, पॉझिटिव्ह डिग्री आपण ऍज अ ऍडजेक्टिव्ह युज करतो। पॉझिटिव्ह डिग्री काय आहे, आपण ऍज अ एक ऍडजेक्टिव्हच असतं, त्याला आपण काय करतो, नाऊन डिस्क्राईब करतो, राईट, विदाऊट कम्पेरिंग। म्हणजे मी जर म्हणलं, ठीक आहे, मी जर इथं म्हटलं फ्लावर इज ब्युटिफुल, ओके, ब्युटिफुल फ्लावर, ब्युटिफुल फ्लावर,
आता मला सांगा, मी जर ज्यावेळेस ब्युटिफुल फ्लावर म्हणतो त्यावेळेस मी त्या फ्लावरला कशासोबत कम्पेअर करतोय का रे? त्या फ्लावरला मी कशासोबत कम्पेअर करतोय का ज्यावेळेस मी ब्युटिफुल फ्लावर म्हणतो, राईट? किंवा स्मार्ट बॉय ज्यावेळेस मी असं म्हणतो, राईट? मी म्हणतो दिस इज अ गुड बुक, राईट? तर म्हटल्यानंतर हे जे काय गुड मी ऍडजेक्टिव्ह युज केलं, तर हे ऍडजेक्टिव्ह कशाला कम्पेअर करतोय का आपण? नाही. त्यावेळेस काय करायचं, कम्पेअर करतोय का मी कशाला? ठीक आहे, म्हणजे जस्ट आपल्याला ऍज अ ऍडजेक्टिव्ह म्हणून जर आपण युज करत असेल, ऍज अ ऍडजेक्टिव्ह, ठीक आहे, त्यावेळेस आपण काय करायचं, आपण पॉझिटिव्ह डिग्री घ्यायची. फॉर एक्झाम्पल बघा, दिस इज अ गुड बुक. आता मला सांगा, या बुकला मी दुसऱ्या बुक सोबत किंवा कशासोबत कम्पेअर करतोय का इथं? ओके, कम्पेअर करतोय का मी इथं? विराग, ठीक आहे. अरे इंटेलिजंट टेस्टचं फक्त काय, मला वाटतं एक आपला काहीतरी पॉईंट राहिलेला आहे, राईट? तो एक पॉईंट आपल्याला नंतर घेता येतो, ठीक आहे. इंग्रजीचं महत्वाचं आहे, त्या एका पॉईंटवर तुम्हाला किती प्रश्न येतील? आपल्या इंटेलिजन्सच्या राहिला एकच पॉईंट आहे, काहीच नाही त्याच्यामध्ये, ठीक आहे. त्या एका पॉईंटवर किती क्वेश्चन येतील? एक क्वेश्चन येईल बस, फक्त एक क्वेश्चन येतो, ठीक आहे. आणि इंग्लिशचे आपण तुमचे जर बघितले तर तुमचे 25 क्वेश्चन येतात, त्याच्यामुळे इंग्लिशचं महत्वाचं आहे सध्या तरी, ठीक आहे. ते काही नाही आहे, ते तुम्हाला एक दोन क्वेश्चन मी समजून सांगितले की येऊन जातात, ठीक आहे. माझ्यानुसार तुम्ही शिका, ठीक आहे. मी जे सांगतो तसं करा तुम्ही, ठीक आहे. महत्वाचं जे आहे मी तेच तुम्हाला सांगतोय, ठीक आहे. त्याच्यामुळे आपण एका मार्कसाठी पूर्ण आता ते आपल्याला घ्यायला हे होत नाही. त्यातला एक दोन पॉईंट मी तुम्हाला एक्झामच्या अगोदर सांगतो, त्याची काळजी करू नका, ठीक आहे. अगोदर इंग्लिशवर आता थोडंसं फोकस करा, कारण इंग्लिशला 25 मार्क्स आहेत, 50 मार्क्स आहेत, 25 क्वेश्चन आहेत, ठीक आहे. त्याच्यामुळे हे थोडंसं महत्वाचं आहे. आता फक्त एक मार्कसाठी आपल्याला तो पॉईंट मदत घ्यायला परवडत नाही, राईट? सो प्लीज आता थोडस इथं लक्ष द्या, राईट? आता बघा, इथं मी या बुकला कशासोबत कम्पेअर करतोय का? नाही. मग हे झालं तुमचं पॉझिटिव्ह डिग्री, हे काय झालं तुमचं, हे झाली तुमची पॉझिटिव्ह डिग्री, राईट? आता बघा, ज्यावेळेस मी कम्पेअर करतो, ठीक आहे, ज्यावेळेस मी दोन गोष्टींना कम्पेअर करतो त्यावेळेस मी कम्पेरेटिव्ह डिग्री युज करतो. हा, कम्पेरेटिव्ह बघा. आता कम्पेरेटिव्ह डिग्री म्हणजे काय, ज्यावेळेस आपण कम्पेअर करतो टू थिंग्स, व्हेन वी कम्पेअर द टू थिंग्स, ज्यावेळेस आपण दोन गोष्टींना कम्पेअर करतो त्यावेळेस काय करायचं, कम्पेरेटिव्ह डिग्री घ्यायचं, ठीक आहे. कम्पेरेटिव्ह डिग्री, राईट? म्हणजे बघा, दिस बुक इज बेटर दॅन लास्ट वन, ठीक आहे. मी जर असं म्हटलं, दिस बुक इज बेटर दॅन लास्ट वन, ठीक आहे. आता दिस बुक इज बेटर दॅन लास्ट वन म्हणजे या बुकला मी मागच्या बुक सोबत कम्पेअर करतोय, म्हणजे ज्यावेळेस मी दोन गोष्टींना कम्पेअर करतोय त्यावेळेस काय करायचं, तुम्हाला कम्पेरेटिव्ह डिग्री घ्यायची, बरोबर आहे. आणि ज्यावेळेस मी मोर दॅन टू थिंग्सला कम्पेअर करतोय, मोर दॅन टू थिंग्स, त्यावेळेस काय करायचं, सुपरलेटिव्ह डिग्री घ्यायचंय, ठीक आहे. सुपरलेटिव्ह डिग्री, ठीक आहे. दिस इज द बेस्ट बुक आय हॅव एव्हर रीड, असं जर क्वेश्चन आला. आता इथे जर बघितलं, राईट, ठीक आहे. चला आता लक्ष द्या, बघा. बी इज अ स्मॉल, ओके, बी इज अ स्मॉल, अ फ्लाय इज डॅश दॅन अ बी, ओके. म्हणजे इथं आपण काय करतोय, दोन गोष्टी कम्पेअर करतोय, एक तर फ्लाय अँड बी. ज्यावेळेस आपण या दोन नाऊनला कम्पेअर करतोय, ज्यावेळेस या दोन नाऊनला कम्पेअर करतोय आपण, ठीक आहे, याचा अर्थ आपल्याला कम्पेरेटिव्ह डिग्री युज करायचं आहे. आणि कम्पेरेटिव्ह डिग्रीला काय लावून असतो रे, इयर, ER लावून राहतो, ठीक आहे. स्मॉलर, ग्रेटर, राईट, अशा प्रकारे ER लावून राहतो कम्पेरेटिव्हला, ठीक आहे. म्हणजे इथे येईल तुमचं स्मॉलर, ठीक आहे, स्मॉलर. आणि ज्यावेळेस आपण सुपरलेटिव्ह डिग्री म्हणतो, सुपरलेटिव्ह डिग्री कधी युज करायचं, ज्यावेळेस आपण मोर दॅन टू थिंग्स
ला कम्पेअर करतो आणि जे सुपरलेटिव्ह डिग्री असते त्याला ई एस टी लागून राहत, बरोबर आहे. म्हणजे बघा, द अँड इज द डॅश ऑफ द थ्री. थ्री म्हणजे मोर दॅन काय रे, टू आहे. म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री युज करायला पाहिजे आणि सुपरलेटिव्ह डिग्री जे असतात की त्याला ई एस टी लावून असतो. बघा इथं स्मॉलेस्ट, ओके. तर हा झाला तुमचा स्मॉलेस्ट, ठीक आहे. हा झाला तुमचा स्मॉलेस्ट. आता मला सांगा, हा समजल्या कर तुम्हाला मी काय सांगितलं ते बघा. एक असतो तुमचा पॉझिटिव्ह डिग्री, एक असतो तुमचा कंपेरेटिव्ह डिग्री आणि एक असतो तुमचा सुपरलेटिव्ह डिग्री, ठीक आहे. आता पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे काय, याच्यामध्ये सिम्पल राहतं, स्मॉल बिग, राईट, अशा प्रकारे स्मॉल बिग अशा प्रकारे, याच्यामध्ये काही नसतं, जसं की स्मॉल, ठीक आहे. कंपेरेटिव्ह मध्ये काय असतं रे, इयर लावून राहते, स्मॉलर स्मॉलर. आणि सुपरलेटिव्ह मध्ये इयर्स, स्मॉलेस्ट, ठीक आहे. आता जर आपण बिग घेतलं, जर आपण इथं बिग घेतलं तर काय येईल रे बघा. इथं मी बिग, इथे येईल तुमचं बिगर, इयर लावायचं, आणि इथं बिगेस्ट, ठीक आहे. मग काय समजलं तुम्हाला, पॉझिटिव्ह डिग्री मध्ये सिम्पल स्मॉल बिग ऍडजेक्टिव्ह ऍज अ, राईट. कंपेरेटिव्ह मध्ये त्याला इयर लावायचं, ई आर, ओके. सुपरलेटिव्ह मध्ये ई एस टी लावायचं, ठीक आहे. हे अशा प्रकारे. आता पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे ज्यावेळेस एखाद्या गोष्टीला आपण डिस्क्राईब करतो, एखाद्या नाऊनला डिस्क्राईब करतो, गुड फ्लावर, ओके, स्मार्ट बॉय, गुड टीचर, गुड बुक, राईट. तर त्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीला डिस्क्राईब करतो, ठीक आहे. त्यावेळेस आपण काय करायचं, पॉझिटिव्ह डिग्री युज करायची, ठीक आहे, ओनली फॉर द डिस्क्राइबिंग द नाऊन. कंपेरेटिव्ह मध्ये काय करायचं, ज्यावेळेस आपण दोन गोष्टीला कम्पेअर करतो, फॉर एक्झाम्पल बघा, इथं फ्लाय आणि बी दोन नाऊनला कम्पेअर करतोय, फ्लाय अँड बी दोघच आहेत, मग जर कंपेरेटिव्ह युज करायचं म्हणजे स्मॉलर. सुपरलेटिव्ह मध्ये काय असतं, ज्यावेळेस आपण मोर दॅन टू थिंग्सला कम्पेअर करता, मोर दॅन टू थिंग्स. खाली बघा, अँड इज द डॅश ऑफ द थ्री, द अँड इज द डॅश ऑफ द थ्री, म्हणजे काय रे, थ्री आहेत, मोर दॅन काय आहे तिथं, थ्री आहेत. म्हणजे तुम्ही काय करणार आहे, सुपरलेटिव्ह म्हणजे स्मॉलेस्ट युज करणार. आता मला सांगा, हा कन्सेप्ट समजला का तुम्हाला, हा समजले तुम्हाला, समजले पॉझिटिव्ह कधी युज करायचं. ओके चला, ओके ओके चला, मी तुमचे बघा, तुमचे जे कॉमेंट्स आहेत ते मी प्रायव्हेट करतोय, म्हणजे एकमेकाला तुम्हाला कॉमेंट करता येणार नाही. समजले सगळ्यांना, चला एक देतो तुम्हाला, ट्राय करा. बघा बघा, आता मला सांगा तुम्ही तर काय युज करणार आहे, स्मार्ट, स्मार्टर की स्मार्टेस्ट. ऍक्च्युली असं नसतं, पण असू दे. काय युज करणार तुम्ही, ओके राईट, ठीक आहे. ओके राईट, ऑप्शन वन. कारण फक्त काय तिथं फक्त आपण ऍज अ ऍडजेक्टिव्ह युज करतोय, राईट. आता बघा बघा, सांगा काय युज करणार आहे.
दिस बस इज डॅश दॅन द एम एस आर टी सी. दिस बस इज डॅश दॅन द एम एस आर टी सी. ओके कानन बेटा, ठीक आहे. ओके कानन सांगतो बेटा. अरे बघा, आता मला काय सांगितलं तुम्हाला मी, ज्यावेळेस आपण दोन गोष्टींना कम्पेअर करतोय त्यावेळेस ई आर युज करायचं दोन गोष्टींना. इथं बघा आपण काय करतोय, ह्या बसला एम एस आर टी सोबत कम्पेअर करतोय, म्हणजे दोनच आहे, एक बस आणि एक एम एस आर टी सी, राईट. म्हणजे याचा अर्थ तुम्ही ई आर युज करणार, ठीक आहे. जर दोन पेक्षा जास्त बस असते किंवा जर आपण कम्पेअर केलं असतं तर डेफिनेटली आपण तिथं ई एस टी युज केलं असतं, ठीक आहे. चला नेक्स्ट, चूज द वन करेक्ट ऑप्शन. वेअर शुड वी प्लेस द फुल स्टॉप इन द फॉलोइंग सेंटेन्स. ओके, खालच्या सेंटेन्स मध्ये आपण फुल स्टॉप कुठे देणार. बी केअरफुल, द हाऊस इज हंटेड. बी केअरफुल, द हाऊस इज हंटेड. आता फुल स्टॉप आपण कुठे देतो, जिथं सेंटेन्सचा एंड होतो. ओके, जिथं सेंटेन्सचा एंड होतो तिथं आपण फुल स्टॉप देतो, राईट. मग इथं बघा, आपल्या आपण जर बघितलं जे सेंटेन्स आहे, राईट. नाही 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 बघा, इथं तर बघा, इथं तर ऑलरेडी तुमचा फुल स्टॉप आहे, त्यामुळे तिथं सेंटेन्स तिथं तुम्हाला फुल स्टॉप देण्याची गरज नाही. मग मला सांगा, तुम्ही बी नंतर देणार, केअरफुल नंतर देणार, द नंतर देणार, हाऊस नंतर देणार, इज नंतर देणार, हे तुम्हाला सांगायचं आहे. कारण हंटेड नंतर तर ऑलरेडी तुम्हाला तिथं दिलेलं आहे ना फुल स्टॉप, त्यामुळे तिथं तर काही क्वेश्चन नाही आपला. तुम्हाला सांगायचं आफ्टर द केअरफुल, केअरफुल नंतर देणार, बिफोर द केअरफुल, आफ्टर द हाऊस, आफ्टर द इज. आता बघा सेंटेन्स काय आपलं, बी केअरफुल, दिस हाऊस इज हॉन्टेड. आता हे जे सेंटेन्स आहे, या सेंटेन्स मध्ये ऍक्च्युअल मध्ये दोन सेंटेन्स आहे. एक तर आहे तुमचं बी केअरफुल, ओके, नंतर म्हणलेलं आहे म्हणजे काळजी घ्या, हे घर हॉन्टेड आहे. ओके, म्हणजे बघा, बी केअरफुल हे एक तुमचं सेंटेन्स राहतं, द हाऊस इज हॉन्टेड हे एक सेंटेन्स आहे, म्हणजे तुम्हाला इथं द्यायचं आहे, ठीक आहे. कारण पहिलं सेंटेन्स बघा ना, बी फक्त येईल का रे, बी केअरफुल द, असं सेंटेन्स होईल का आपलं, बी केअरफुल हे सेंटेन्स होतं एक फुल, बरोबर आहे, बी केअरफुल एक सेंटेन्स होतं, द हाऊस इज हॉन्टेड हे दुसरं सेंटेन्स होतं, राईट. पण आपण असं म्हणणार का, बी फक्त बी सेंटेन्स होईल का नुसतं, नाही, बी केअरफुल हा हे एक सेंटेन्स होतं, बी केअरफुल द असं होते का रे, बी केअरफुल द कसा येईल शेवटी, बरोबर ना, बी केअरफुल द हाऊस असं येते का रे, इथं हेल्पिंग वर्ब दिलंय ना, राईट. तर बेसिक बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर तुम्हाला दिले आहेत, ठीक आहे, तुम्हाला हे ओळखावे लागतील. तर आफ्टर द केअरफुल म्हणजे इथं तुम्हाला काय करायचं, फुल स्टॉप द्यायचं आहे, राईट. चला मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन, ठीक आहे. क्वेश्चन 10 to 11, रीड द फॉलोइंग प्रोसिजर ऑफ मेकिंग द पेपर बोट विथ द चूज द करेक्ट ऑप्शन. ओके बघा, मेकअप पेपर बोट युअर सेल्फ, तुम्हाला पेपर बोट बनवायची आहे, राईट. तुम्हाला काही स्टेप दिलेले आहेत आणि अकॉर्डिंग टू दॅट स्टेप यू हॅव टू आस्क टू क्वेश्चन, ठीक आहे. यू हॅव टू आस्क टू क्वेश्चन, बघा काय आहे रे, स्प्रेड आउट द रेक्टॅंग्युलर पीस ऑफ द पेपर. मग तुम्हाला काय करायचं आहे, रेक्टॅंग्युलर पेपरचा पीस घ्यायचा आहे, कसा घ्यायचा, रेक्टॅंग्युलर. ओके, स्प्रेड आउट द रेक्टॅंग्युलर पीस ऑफ द पेपर, ठीक आहे. फोल्ड द शीट ऑफ द पेपर इन द हाफ फ्रॉम द टॉप टू द बॉटम टू क्रिएट द हॉरिझॉन्टल क्रीज इन द मिडल, ठीक आहे. तुम्हाला काय करायचं, फोल्ड करायचं शीट फ्रॉम द पेपर इन द हाफ फ्रॉम द टॉप टू द बॉटम, ठीक आहे, टू क्रिएट द हॉरिझॉन्टल क्रीज इन द मिडल. Fold the top corner in the toward the middle. Fold the flap at the bottom of the triangle. Pull out the middle of the square. Pull out the middle of the square. Press and open out from the bottom to make the shape of the boat. Okay? Tar baga.
आता तुम्हाला जरी हे नाही समजलं तरी तुम्हाला बोट कशी बनवायची हे माहित आहे का? ओके बघा क्वेश्चन विचारलाय, विच ऍक्शन इज मेन्शन इन द फिफ्थ स्टेप? फिफ्थ स्टेप मध्ये काय आहे, कोणती ऍक्शन म्हटलेलं आहे? पुल आउट द मिडल ऑफ द स्क्वेअर, तो कोणती ऍक्शन आहे? फिफ्थ सेंटेन्स मध्ये कोणती ऍक्शन आहे? विच ऍक्शन इज डिस्क्राइब्ड इन द फिफ्थ स्टेप? ओके बघा फिफ्थ स्टेप तुम्ही रीड करा, तुम्हाला येऊन जाईल. फिफ्थ स्टेप रीड करा, काय म्हणते फिफ्थ स्टेप? पुल आउट द मिडल ऑफ द स्क्वेअर. ओके पुल आउट ची ऍक्शन आहे, राईट? पुल आउट, राईट, म्हणजे ओढण्याची ऍक्शन आहे. सो ऑप्शन थ्री विल बी राईट. नेक्स्ट बघा, टू मेक अ पेपर बोट वी नीड अ डॅश शीट ऑफ द पेपर. आता आपल्याला पेपर बोट बनवण्यासाठी कोणती शीट पाहिजे रे? विच शीट वी रिक्वायर टू मेक अ पेपर बोट? रेक्टॅंग्युलर, सर्क्युलर, ट्रायंगल, फोर्थ आहे ओवल. सिंपल आहे, रेक्टॅंग्युलर पहिल्या स्टेटमेंट मध्ये आहे. स्प्रेड आउट द रेक्टॅंग्युलर पीस ऑफ द पेपर, राईट? चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. इंस्ट्रक्शन फॉर द क्वेश्चन नंबर 12 अँड क्वेश्चन नंबर 13. ओके तुम्हाला एक स्टोरी दिली आहे, स्टोरी रीड करायची आहे अँड तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहे. ठीक आहे, तोपर्यंत स्टोरी रीड करा, मी पाणी पितो. ओके लुक ॲट द स्टोरी. ओके बघा, द स्टोरी रीड करा केअरफुली अँड ट्राय टू गिव द आन्सर ऑफ द गिवन क्वेश्चन. ओके बघा, आता मेनी मेनी इयर अगो पीपल डीड नॉट हॅव अ वॉर्म क्लोजी हाऊस लाईक आर्स टू लिव्ह इन. Okay, they live in the caves where it was both dark and cold. Once there was a storm. Due to lightning, the tree caught a fire. It happened to fall near the cave where some of the cave people were hiding. They were frightened and huddled together. When the storm was over, they came out and noticed the burning tree. One of them took a burning branch and dragged into the cave. It made the cave warm and bright. They made a fire with dried twigs and leaves. After that, fire became a great blessing to the man. बघा सिंपल स्टोरी आहे. याच्यामध्ये काय सांगितलं की मेनी मेनी इयर अगो, म्हणजे खूप वर्षापूर्वी, पीपल डीड नॉट हॅव अ वॉर्म क्लोजी हाऊस लाईक अवर्स टू लिव्ह इन, म्हणजे आपल्यासारखे गरम घर त्यांच्यासाठी नव्हतं. ओके ते दे लिव्ह इन द केव्ह, ते केव्ह मध्ये राहायचे. ओके केव्ह मध्ये कसं असायचं, डार्क, एकदम अंधार आणि खूप थंडी वाजायची. ओके एकदा तिथं स्टॉर्म आला. ओके वन्स देअर वॉज अ स्टॉर्म, एकदा स्टॉर्म आला, तुफान आलं. ओके ड्यू टू लाइटनिंग, विजा गडगडत होत्या, चमकत होत्या. ट्री कॉट अ फायर, ट्री तिथं काय झालं, त्या लाइटनिंगमुळं ट्री न आग पकडली. ओके आणि हे सगळं झालं त्या गुफेच्या जवळ, जिथं ते जे लोक होते, ठीक आहे, अँशियंट पीपल, ते तर हायडिंग करत होते, लपले होते. ओके दे वेअर फ्राइटन, ते खूप घाबरले. ओके आणि एकमेकाला ते
त्यांनी गच्च पकडलं. ज्यावेळेस स्टॉर्म निघून गेला त्यावेळेस त्यांनी काय केलं, ते बघतात तर काय की एक जे ट्री आहे ते जळत आहे, ओके, बिकॉज ऑफ लाइटनिंग. एक त्यापैकी एकाने काय केलं की जे बर्निंग ब्रँच आहे म्हणजे जळणारी जी फांदी आहे ती घासत ओढत आपल्या केव मध्ये आणली. आता केव मध्ये आणल्यामुळे काय झालं, केव जी होती ती वॉर्म झाली, गरम झाली आणि उजेड पण पडत होता सगळीकडे, ठीक आहे. त्याच्यामुळे त्या लोकांनी काय केलं, ड्राय ट्विंग आणि लिव्ह पासून आग तयार करायला ती शिकली, ओके. आफ्टर दॅट फायर बिकम अ ग्रेट ब्लेसिंग टू द मॅन, आणि हे सर्वात मोठं वरदान मानवाला ठरलं. सो बाय स्टोरी, फ्रॉम द अबो स्टोरी वी लर्न दॅट नेसेसिटी इज सांगा रे. वी लर्न दॅट, त्या स्टोरी पासून आपण काय शिकलो, द लर्न दॅट नेसेसिटी इज म्हणजे गरज काय रे. बघा तुम्ही ऐकलं असेल, ठीक आहे, गरज पडली की माणूस काही पण शोध लावतो की नाही, राईट. ह्युमन नेचर तर चुकीचं आहे, लक्झरी पण चुकीचं आहे, ओके, अनएंडिंग न संपणार हे पण चुकीचं आहे. बघा नेसेसिटी जी आपली गरज असते, गरजेमुळे काय होतं रे, इनोव्हेशन होतात, राईट. नेसेसिटी इज द मदर ऑफ ऑल इन्व्हेन्शन्स, म्हणजे आता जेवढे काय इन्व्हेन्शन झाले, इन्व्हेन्शन म्हणजे काय रे, जे काही शोध लागलेले आहेत ते कशामुळे लागले, कारण आपल्या गरज होती, ठीक आहे. म्हणजे नेसेसिटी इज द मदर ऑफ ऑल इन्व्हेन्शन्स. इन्व्हेन्शन म्हणजे शोध, जे काही शोध लागतात ते कशामुळे लागतात, गरजेमुळे, राईट. व्हॉट डीड दे टेक इन टू द केव्ह आफ्टर द स्टॉर्म, व्हॉट डीड दे टेक इन टू द केव्ह आफ्टर द स्टॉर्म. स्टॉर्म संपल्यानंतर त्यांनी केव मध्ये काय आणलं होतं रे, सांगा. 13 आन्सर काय, राईट, बर्निंग ब्रांच. नेक्स्ट क्वेश्चन घ्या, बघा हे तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे, ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला काळजीपूर्वक रीड करायची आहे आणि तुम्हाला आन्सर द्यायची आहे, ठीक आहे. बघा द अबो ऍडव्हर्टाइजमेंट इज फॉर, आता जी वरील ऍडव्हर्टाइजमेंट आहे कशासाठी आहे, अबो ऍडव्हर्टाइजमेंट इज फॉर कशासाठी आहे बघा बरं. अवेलेबल ऑन द रेंट फुल्ली फर्निश 3-bedroom फ्लॅट इन द द्वारका, म्हणजे फ्लॅट साठी आहे, ठीक आहे, राईट. म्हणजे फ्लॅट म्हणजे काय रे, सिम्पली आपण म्हणू शकतो हाऊस, ओके. आणि रेंट साठी आहे, रेंट म्हणजे काय रे, रेंट मीन्स भाड्यानं रेंट, राईट. सो सेलिंग ऑफ द हाऊस, सेलिंग आहे की नाही, रिकन्स्ट्रक्शन ऑफ द हाऊस आहे का नाही, मॉर्टेजिंग ऑफ द हाऊस हे पण नाही, renting of the house, right. So option 4 will be right. How many bedrooms the flat have in the above mentioned advertisement, okay. Ata varil yacha madhe kiti bedrooms kiwa kiti hi aare sangile tumhala, available on rent fully furnished 3-bedroom flat in the Dwarka, 3-bedroom ahe, right. How many bedrooms flat in the above mentioned advertisement, that is 3. ऑप्शन 2 विल बी राईट. बघा सिम्पल आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. चूज द वन अल्टरनेटिव्ह, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट वर्ड. व्हेन आय वेंट आउटसाइड अर्ली इन द मॉर्निंग, ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस मी सकाळी लवकरच बाहेर पडलो, द डॅश ऑन द ग्रास मेड माय शूज वेट, ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस मी सकाळी बाहेर पडलो त्यावेळेस गवतावर जे काय होतं त्याच्यामुळे माझे जे शूज आहेत ते वेट झाले, राईट. तर आता सकाळी गवतावर तुम्ही पाण्याचे थेंब बघितले असतील, मराठीमध्ये त्याला आपण दवबिंदू म्हणतो, राईट. मग इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतो आपण, डू नाही, डू म्हणजे नाही करणे होतं, हे ड्यू म्हणजे होत नसतं, राईट. हे ड्यू म्हणजे नाही, डॅम म्हणजे पण नाही, ओके. त्याला म्हणतात DUW, हा असतं, हे ड्यू म्हणजे काय रे, तुमचं दवबिंदू, ठीक आहे. जे गवतावर वगैरे पाणी असते ना त्याला
TEW म्हणतात, ठीक आहे. चला, चूज द वन अल्टरनेटिव. शीता सेड दॅट शी लाईक टू कंबाईन बोथ द इन्स्ट्रुमेंटल अँड वोकल म्युझिक. दॅट मीन शी वॉन्टेड टू बिकम अ डॅश. सांगा रे. सेवन्टीन नंबर सांगा. अगं सेवन्टीन सांगा आता. अरे आपले जे चॅप्टर झालेले आहेत, मला फक्त चॅप्टर जवळपास सगळेच झालेले आहेत, ठीक आहे. त्यातला एखादा वगैरे पॉइंट राहिला असेल तर ते आपण नंतर बघूया, किंवा सेल्फ मध्ये पण तुम्ही काही करा, ठीक आहे. सध्या इंग्लिशचं महत्वाचं आहे, इंग्लिशचं होऊ द्या. इंग्लिशचं झाले की मग तुम्हाला मी बाकीच्या याच्यामध्ये या गोष्टी करून घेतोच, ठीक आहे. अरे पूर्ण एखाद्या चॅप्टरवर फक्त एक प्रश्न येतो आला तर राईट, त्याच्यामुळे काय महत्वाचं आहे काय नाही हे पूर्ण मला माहित आहे. टेन्शन घेऊ नका, तुम्हाला 250 प्लस मार्क पडतील 100% राईट. बघा आता, बघा शीता सेड शी लाईक टू कंबाईन विथ द बोथ इन्स्ट्रुमेंटल. बघा इन्स्ट्रुमेंट म्हणलेलं आहे अँड वोकल म्युझिक. आता रिपोर्टर, रिपोर्टरचा आणि इन्स्ट्रुमेंटलचा आणि म्युझिकचा काही संबंध आहे का? नाही. एडिटरचा आहे का? नाही. आता म्युझिक कंपोजर आणि सिंगर, सिंगरचं काम काय असतं रे? टू सिंग अ सॉन्ग. ओके, सिंग अ सॉन्ग म्हणजे गाणं गायनं हे त्याचं काम आहे. इन्स्ट्रुमेंट किंवा वोकल म्युझिक त्याचं काही लेणं घेणं नसतं, त्यामुळे हे पण आन्सर येत नाही. हे तुमचं ऑप्शन 3, म्युझिक कंपोजर. ओके, चला नेक्स्ट घ्या रे. इन्स्ट्रक्शन फॉर द क्वेश्चन नंबर 18 अँड 19. रीड द पोएम अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव. तुम्हाला पोएम रीड करायची आहे, बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव. इफ थॉर्न हार्डशिप देन पेटल्स का आहे. इन द अबो पोएम लाईफ इज कम्पेअर्ड विथ डॅश. बघा आता, अवर लाईफ इज लाईक अ थॉर्नी रोज, म्हणजे आपलं जे जीवन आहे ते थॉर्नी रोज सारखं आहे. थॉर्नी मीन्स काटेरी गुलाबासारखं. ओके, नॉट परफेक्ट बट ब्युटिफुल. परफेक्ट नाही बट खूप छान आहे. थॉर्नी रोज रिप्रेझेंट द हार्डशिप. जे थॉर्नी रोज असतं ना, हे काय रिप्रेझेंट करतं? हार्डशिप राईट, म्हणजे मेहनत. वेल, पेटल जे असतात रिप्रेझेंट द फन अँड ब्युटिफुल थिंग. जे पेटल्स म्हणजे पाकळ्या जे आहेत हे काय रिप्रेझेंट करतात रे? ते थॉर्नी रोज म्हणजे काटे असतात गुलाबाचे, ते काय रिप्रेझेंट करतात? हार्डशिप म्हणजे मेहनत करणं. पेटल्स काय रिप्रेझेंट करतात रे? ब्युटिफुल थिंग्स राईट. ऍज यंग रोज इज हगिंग राऊंड द सीड. मला माहित आहे, ठीक आहे. जे यंग रोज असतं हगिंग असतं राऊंड द सीड, म्हणजे सीडच्या बाजूनं अशा प्रकारे हग झालेलं असतं. We are protected around family and friends. The same way we are protected around family and friends. Okay? The question ahe, if thorns hardship, then petals is what? डेफिनेटली पेटल्स का. बघा,
पेटल्स काय असतील, ब्युटिफुल थिंग इन द लाईफ बघायतील नाही. विल पेटल रिप्रेझेंट द फन ब्युटिफुल थिंग्स, राईट? सो ऑप्शन वन विल बी राईट. इन द अबव पोयम लाईफ इज कम्पेअर्ड विथ, आता वरच्या पोयम मध्ये जी लाईफ आहे ती कशासोबत कम्पेअर केलेली आहे? गार्डन सोबत का, रोज बकेट सोबत का, रोज पेटल सोबत का? नाही, अ थॉर्नी रोज, राईट? सो ऑप्शन फोर विल बी राईट. यार नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ अंडरलाइन वर्ड. माय मदर सेड युअर हरीश अंकल हॅज गॉट PhD इन फिजिक्स, कॉंग्रॅच्युलेट हिम फॉर दॅट. सो PhD चा लॉन्ग फॉर्म काय असतं रे? PhD म्हणजे काय? सांगा. नो, वी हॅव सम टाइम प्रज्ञा, टाइम आहे बेटा अजून. नाही बेटा, वेळ आहे अजून. हे क्वेश्चन पूर्ण होते 25. अजून टाइम आहे. ठीक आहे, टाइम आहे अजून. ओके, चला आता बघा. डॉक्टर इन फिजिक्स असं नसतं रे, ठीक आहे? डॉक्टर इन फिजिक्स नसतं, फिलॉसॉफी ऑफ डॉक्टर, राईट? फिलॉसॉफी ऑफ डॉक्टर हे पण नसतं, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी. ऑप्शन वन विल बी राईट. डॉक्टर इन फिजिक्स, मास्टर इन फिजिक्स हे नसतं. सो सिम्पली त्याला आपण असं सुद्धा म्हणू शकतो, राईट? चला नेक्स्ट घ्या रे. चूज द वन अल्टरनेटिव्ह, हाऊ मेनी नॉन इंग्लिश वर्ड आर देअर इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता नॉन इंग्लिश वर्ड किती आहे तुम्हाला सांगायचं, सांगा रे. बघा, व्हाइल हॅव्हिंग अ टिफिन, बघा टिफिन एक आहे. इन द वरांडा ऑफ माय हाऊस आय स्पिल भाजी ऑन माय सारी अँड हॅड टू गो टू द जिमखाना इन द सेम अटायर. तर किती आले नॉन इंग्लिश वर्ड रे? ओके,
बघा अरे टिफिन, आता आय थिंक मला वाटतं हॅव्हिंग अ टिफिन इंग्लिश वर्ड आहे ना हे नाहीये. जिमखाना, वरांडा, भाजी, सारी, राईट. सो दीज आर द फोर नॉन इंग्लिश वर्ड. सो ऑप्शन टू विल बी राईट. ओके नेक्स्ट घ्या रे. लुक ॲट द मॅप डॅश यू विल गेट द लॉस्ट. ओके लुक ॲट द मॅप इवन यू विल गेट लॉस्ट, म्हणजे मॅपकडे पहा ओके तरी पण तुम्ही हरपाल असं असतं का रे? हे नसतं. लुक ॲट द मॅप अँड व्हॉट यू विल गेट लॉस्ट, नाही. इन स्पाईट ऑफ, नाही. हे तर येतच नाही. लुक ॲट द मॅप अदरवाईज यू विल गेट लॉस्ट, अदरवाईज नाही तर, अदरवाईज नाही तर, राईट. सो ऑप्शन टू विल बी राईट. नेक्स्ट क्वेश्चन घ्या रे. चूज द वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. हाऊ मेनी आर्टिकल आर देअर इन द गिव्हन सेंटेन्सेस. बघा आर्टिकलवर क्वेश्चन आहेत, तर याच्यामध्ये किती आर्टिकल आहे तुम्हाला बघायचं आहे. तर बघा, आय सॉ अँड ऑल ऑन द ट्री. इथं बघा एक अँड आणि द, तुम्हाला माहिती आहे तीनच आर्टिकल आहे, एक तुमचं ए अँड अँड द, याच्यामध्ये दोन आर्टिकल आहेत. सो ऑप्शन थ्री विल बी राईट. चला ठीक आहे, एक लेटर दिलं तुम्हाला, राईट. बघा, डिअर मनोज, वी बोथ हॅव हॉलिडे नेक्स्ट मंडे, वॉट डू यू से, शाल वी गो फॉर द वन डे पिकनिक टू द मुलशी, वी कॅन स्टार्ट अर्ली ॲट 6 AM इन माय कार अँड इट विल बी चेंज फ्रॉम दिस हीट डाऊन एअर, इफ यू आर ॲग्री आय विल अरेंज द पिकनिक, लेट मी नो अबाउट द कन्फर्मेशन, प्लीज ब्रिंग युअर कॅमेरा विथ यू, युअर हरीश, राईट. तर चूज द वन अल्टरनेटिव्ह. द लेटर इज अबाउट, लेटर कशासाठी आहे? टेकिंग द फोटोग्राफ्स, नो. आस्किंग अबाउट द हेल्थ, नो. गोइंग टू पिकनिक, गोइंग टू स्कूल, नो. अरेंजिंग द पिकनिक, राईट. सो ऑप्शन वन विल बी राईट. चूज द वन अल्टरनेटिव्ह. नेम द पर्सन हू हॅव हॉलिडे. ओके आता हॉलिडे कोणाकोणाला आहे बघा. इथे म्हणलंय वी बोथ हॅव हॉलिडे नेक्स्ट मंथ, we both have the holiday next Monday, right. So Manoj la pun ahe, Harsh la pun ahe, right. So option 2 will be right. theek hai, chala evda lakshat gya. ani baga samajle? yes Arushi barobar. ata apan thambuya, theek hai. आणि बघा, उद्या आपण 2019 एक पेपर घेणार आहे, ठीक आहे. हा इम्पॉर्टंट आहे, 2019 पेपर, ठीक आहे. हा पेपर घेतल्यानंतर देन आपण आपल्या बुकमध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते आपण कव्हरअप करणार आहे. ओके आता बघा, बुकमधले जे पॉईंट्स आहेत, एका दिवसामध्ये एक पॉईंट होऊन जातो. बघा, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 आणि 17. 18 तारखेला तुमचा पेपर आहे ना, 17 तारखेमध्ये आपली क्लास होतील. 18 तारखेला तुमचा पेपर आहे ना, म्हणजे आपल्याकडे अजून बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 अकरा दिवस आहेत आपल्याकडे, राईट. मग 11 दिवसामध्ये बघा, सफिशियंट आहेत आपले रिमेनिंग पॉईंट्स बघण्यासाठी. डोंट वरी. हा चला थांबूया आपण इथं, भेटूया उद्या. गुड बाय.